आपल्यातल्याच काही सबस्क्रायबर्सनी कमेंट्समध्ये असं सांगितलं की ताई तुम्ही चिकन वडे, मटण पुरी अशा रेसिपीज दाखवल्या. आता येत्या आषाढी अमावस्येसाठी काहीतरी हटके रेसिपी दाखवा म्हणून आज बघणार आहोत हरियाली चिकन आणि रोटी. काय मग, रोटी वाटते की नाही रेस्टॉरंट सारखी? बघूया त्याची साहित्य आणि कृती. रोटी बनवण्यासाठी लागणार आहे मैदा, दही, साखर, मीठ आणि बेकिंग सोडा. सगळ्यात आधी आपण 1 कप मैदा चाळून घेणार आहोत. इथे आपण 1/2 कप दही घेतलं आहे, त्यामध्ये 1 टीस्पून साखर ऍड करू. आता 1/2 टीस्पून मीठ ऍड करणार आहोत. आता यामध्ये 1/2 टीस्पून बेकिंग सोडा ऍड करूया. आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. आम्ही हे छान मिक्स करून घेतो, तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आपण मगाशी जो 1 कप मैदा चाळून घेतला होता त्यामध्ये हे मिश्रण ऍड करूया. हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून ह्याचा आपल्याला डो बनवायचा आहे. लक्षात ठेवा, हे पीठ मळताना आपल्याला पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही. या एवढ्या सामग्रीतच आपण सर्व मिक्स करून घेऊ. आपला डो रेडी झालेला आहे. काही पाणी किंवा तेल ऍड न करता हा आपण डो बनवलेला आहे. आता साधारणपणे 2 तासासाठी आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवूया. जेव्हा 2 तास होतील त्यावेळी आपला मैदा छान फुगलेला असेल. आता 2 तास झालेले आहेत. बघूया रोटी बनवण्यासाठी आपला डो परफेक्टली तयार झालेला आहे का. मैदा मस्त फुगलेला आहे. आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया. चपाती आणि भाकरी बनवणं खूप सोपं असतं आणि रोटी बनवणं मात्र किचकट, हाच आपला समज आहे ना. मग आजची रेसिपी बघितल्यानंतर तुम्हीही म्हणाल की रोटी बनवणं इतकं सोपं होतं हे आधी आम्हाला का बरं नाही कळलं. अशाच तुम्हाला कठीण वाटणाऱ्या रेसिपी झटपट कशा बनवायच्या हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केल्यावर बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आता आपण रोटी बनवायला घेऊया. रोटी लाटण्यापूर्वी आपण तांदळाचं पीठ लावून घेऊ. रोटी मस्त गोल लाटून घेऊया. रोटी थोडी आणखीन लाटून घ्यायची आहे. साधारण एवढी रोटी लाटून झाली की आपण त्याला मध्ये खोल करणार आहोत. त्यानंतर आपल्याला असं सर्व बाजूने रोल करत करत घ्यायचं आहे. साधारण गोल होईल असं सगळ्या बाजूंनी आपण हे पीठ फिरवून घेऊ. अशा 2 बाजू आता एकत्र करून आपण रोल करून घेऊया. आपण बघू शकतो अशा प्रकारे आपल्याला गोळा रेडी करायचा आहे. आम्ही पटकन बाकीचेही असे गोळे तयार करून घेतो. रोटी लाटायला घेताना थोडंसं पीठ पुन्हा लावून घ्यायचं आहे. ही रोटी पातळच लाटून घ्यायची आहे. बरेचदा असं होतं की आपल्याला रोटी खायची इच्छा होते पण हायजिनिक असेल की नाही म्हणून आपण रोटी खाणं टाळतो. पण ह्यापुढे तसं होणार नाहीये, कारण ह्यापुढे तुम्ही रोटी बनवू शकणार आहात आणि तेही घरच्या घरी. छान सगळ्या कडा लाटून घेऊया. आता आपली रोटी तर रेडी झालेली आहे. आता आपण तव्यावर शेकवून घेऊ. सगळ्यात आधी आपला तवा छान तापला आहे की नाही याची खात्री करून घ्यायची. आता आपण रोटीची उलटी बाजू घेऊन त्याला छान पाणी लावून घेऊ. रोटी तव्याला एका बाजूने चिकटावी ह्यासाठी आपण रोटीला पाणी लावून घेतलं आहे. आता आपण ही पाणी लावलेली बाजू तव्यावर घालूया. आता आपण बघू शकतो रोटीला छान बुडबुडे यायला लागले आहे. अशी रोटी सगळ्या बाजूने फुगलेली दिसली की आपण तवा उलटा करणार आहोत. परफेक्ट, आता तवा उलटा करूया. ही बाजू छान शेकून घेऊ. मगाशी आपण तव्याला पाणी लावून घेतलं होतं त्यामुळे ही रोटी तव्याला छान चिकटली आहे. अशा प्रकारे तवा गोल दिशेने फिरवत सगळ्या बाजूने रोटी शेकवून घ्यायची आहे.
आपण बघू शकतो मस्त अशी रोटी तयार झालेली आहे। काय रेस्टॉरंट सारखी वाटते की नाही रोटी? आपण बघूया रोटी दुसऱ्या बाजूने शिजली आहे। वाह, रोटी तर परफेक्टली शिजली आहे आणि किती सॉफ्ट झाली आहे बघा। मस्त अशी आपली रोटी तयार आहे। काय मग, तुम्ही कधी बनवून बघताय रोटी? रोटीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आता वळूया आपल्या हरियाली चिकनकडे। त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती अगदी सोपी आहे। सगळ्यात आधी आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊ। त्यासाठी 1/2 किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये ॲड करू 1 टीस्पून मीठ, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून आले लसूण पेस्ट आणि घालू 2 टेबलस्पून दही। हे सगळं छान मिक्स करून घेऊया। नीट मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व फोडींना हे मॅरिनेशन लागेल। आता 20 मिनिटे चिकन बाजूला ठेवू। चिकन छान मॅरिनेट होते तोपर्यंत करूया वाटणाची तयारी। चिकन हरियालीच्या वाटणासाठी लागणार आहेत सर्वप्रथम 10-12 काजूकर, 4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच आलं, साधारणपणे 1 कप कोथिंबीर आणि 7-8 पालकची पानं। ग्रेव्हीला छान हिरवा कलर यावा यासाठी पालकची पानं वापरली आहेत, त्यामुळे काही खालचा कलर वापरण्याची गरज नाही। आता यामध्ये घालणार आहोत 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1/2 टीस्पून जिरं, 7-8 काळी मिरी, 1/2 टीस्पून धणे, 1 टीस्पून खसखस आणि 3-4 लवंगा। 2 टेबलस्पून पाणी घालून हे छान वाटून घेणार आहोत। मस्त वाटण तयार झालं आहे। ग्रेव्हीसाठी आपण हे बारीक वाटून घेणार आहोत। वाटण तर तयार आहे, आता वळूया ग्रेव्ही बनवण्याकडे। सगळ्यात आधी कढईमध्ये आपण 4 टेबलस्पून तेल घेणार आहोत। यामध्ये आता आपण अमूल बटर घालणार आहोत। अमूल बटर घातल्यामुळे हरियाली चिकनला खूप छान टेस्ट येते। त्यामध्ये आता आपण ऍड करणार आहोत 1 टेबलस्पून अमूल बटर। हे बटर छान वितळू द्यायचं आहे। आपलं बटर छान वितळलं आहे, त्यामध्ये घालू 2 वेलची आणि 1 तमालपत्र। चांगलं परतून घेऊ। आता आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत 1 कप बारीक चिरलेला कांदा। साधारणपणे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे। हा कांदा छान पिंकिश ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नीट परतून घेऊ। आपण बघू शकतो आता कांदा पिंकिश ब्राऊन झालेला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी ऍड करणार आहोत। 2 टोमॅटोंची प्युरी बनवली आहे। हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। आता साधारणपणे 5 मिनिटं झालेली आहेत। हे चांगलं शिजलं आहे। आपण जे ग्रीन वाटण बनवलं होतं ते यामध्ये घालूया। आपण जो पालक ऍड केला होता त्याची कमाल आता तुम्ही बघाल की ग्रेव्हीला किती सुंदर हिरवा कलर येणार आहे। कांद्याला तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेऊ। आपण बघू शकतो ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे।
आता अर्धा टीस्पून मीठ ऐड करूया। त्याचबरोबर पाव टीस्पून साखर घालूया। यामध्ये आपण अर्धा टीस्पून कसुरी मेथी ऐड करणार आहोत। या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घेऊया। आता या ग्रेव्हीमध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते ऍड करू। आपण बघू शकतो या मॅरिनेटेड चिकनला किती सुंदर कलर आलेला आहे। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। नीट सगळ्या बाजूने ढवळून घेऊया म्हणजे सगळ्या फोडींनाही ग्रेव्ही लागते। आता हे चिकन 10-15 मिनिटं आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत। अर्धा कप पाणी ऍड करून हे शिजण्यासाठी ठेवूया। 15 मिनिटं झालेली आहेत, बघूया आपलं चिकन शिजलं आहे का। वाह, चिकन ग्रेव्हीचा वास तर एकदम मस्त येत आहे। खरं सांगा, ही चिकनची ग्रेव्ही बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंय की नाही। अरे हो, बोलण्याच्या नादात बघायचंच राहिलं की चिकनच्या फोडी शिजल्या आहेत त्या। वाव, आपलं चिकन तर परफेक्टली शिजलं आहे। आपलं हरियाली चिकन आता रेडी झालं आहे। आता यामध्ये ऍड करूया 1 टीस्पून लिंबाचा रस। आता हे मस्त मिक्स करून घेऊया। आपण बघू शकतो आपलं हरियाली चिकन रेडी झालेलं आहे। ही मस्त रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। या आषाढी अमावस्येला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते सांगायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। आणि हो, दुसऱ्या कुठच्या रेसिपीज तुम्हाला पाहिजे असतील तर त्याही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला भरभरून प्रतिसाद देण्यासाठी धन्यवाद।